प्रयत्न करतोय किती स्कोर झाला तो नंतर तुम्ही सांगा मला काय गुलाम स्कोर रेडिओ रे संगीत आहे बॉस सरस्वती किती फटा नाही करे किती वेळा सांगितलंय गुलामाला तरी गुलाम ऐकत नाही पेटी न वाजवता या रेडिओतून कसा आवाज काढतोय कसा सूर लावायचा बोलत बोला हा कलाकार एक्टिंग करण्यामध्ये आमच्या जोई बॉन्डचा हात या सिंधुदुर्गात कोणतरी धरू शकत नाही नवे
रायगड मध्ये सुद्धा आपण धरू शकणार नाही. एक दिवशी विचार झाला भगवान हरिपाला घेऊन जायचं, तेव्हा भगवान कळेल भजन नेमकं काय असतं. असं भगवान तुलसी बरोबर सुंदर स्वभाव असल्या स्वभावाच्या आपली दोघांची रास एकच आहे कुंभ संतोष. पण दोघांमध्ये साम्य नाही वाटलं पाहिजे, लोकांना असे वाटले पाहिजे एक अगदी एका नाटकाच्या मासाचे बनलेले देव खर्च येईल काय खुडी वेगवेगळं नाहीये. गाव जरी वेगवेगळं असले तरी आपण हरिनामाची पताका आपल्या खांद्यावर घेतलेली आहे. पूर्वी पुवा शाल एका बाजूला घ्यायची, आता पुवानी शाल दोन बाजूला घ्यायला सुरुवात केलेली आहे. कोणतरी त्यांना बोलला काय रे एक बाजूला घेऊ काय माहितावर चाललाच की काय. तेव्हापासून म्हणजे मला ते कळेल तेव्हापासून पुवानी बोलू ना तुम्ही पुवाच्या खांद्यावर शाल नसायची, नंतर एका खांद्यावर आता पुवानी दोन खांद्यावर घेतली, आता बहुतेक पुढे मागेचा पदर बिदर घेऊन येऊ शकतात. जमाना खरोखर बदलत चाललाय. बघा पूर्वी आपले सणवार सणसूद अगदी कसे उत्साहामध्ये चालायचे, आता सुद्धा ह्या आपल्या कोकणामध्ये सणसूद आणि संस्कृतीच जतन केलं, गावाचं गाव पण देवाचं देव पण माणसाचं माणूस पण टिकवलं असं तर माझ्या सिंधुदुर्ग वासियांनी जोरदार टाळ्या माझ्या ह्या सर्व गोष्टी. आज सिंधुदुर्ग भजन करण्याचा आनंद हा खरोखर केवढा असतो. आज माझं सगळं आमचं माझे भाऊ इथे बसलेला कोर्समध्ये मुंबईवरून येताना कधी बजेट विचारत नाही, तेवढे म्हणाले माझ्या पप्पाला की बुवा आपल्याला कांदळवाला बारीक करायचे बिंदास देवा हरिनामाची सेवा करायची आहे, रात्र दिन कधी बजेट बघितला नाही, फक्त थोडाफार सुटला पाहिजे काय तिकड तिकडचं म्हणजे गाडी भाडा वगैरे बाकी काय समज नाही. सगळे तुमच्या आशीर्वादाने सगळे जॉब वगैरे आमचे सगळे चांगले आहेत. मी स्वतः एचडीएफसी बँकेत जॉबला आहे, बुवा लोन डिपार्टमेंटला आहे. आयुष्याचे लोन वगैरे काढायचे असतील तर सांगा देऊ आपण. माझ्या आईसाठी गाणं, तमाम माझ्या आया बहिणी बसलेले त्यांच्यासाठी गाणं, जिला मातृपुर जिच्या कोटी मुलगा जन्माला त्या मुलाला आयुष्यात किती शिखर गाठली तरी आईशिवाय तरुणपण नाही, वडिलांशिवाय तरुणपण नाही. आणि त्या मुलांनी जेव्हा यशाचं शिखर गाठलं तेव्हा त्याला आईची आठवण आली, तेव्हा तिच्या त्याच्या तोंडून जे गाणं निघाले त्यांच्यासमोर सादर. जग से हारा नहीं मैं, तुझसे हारा हुआ एक दिन चंदूंगा लेकिन तेरा सितारा हुआ माही में तुझसे ही रूठी मेरी परछाई, ओ मेरी परछाई तेरा ख्याल माई तेरी चुनरिया रंग तेरी प्रीत का रंग तेरी जीत का लाई 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 रंग तेरी प्रीत का रंग तेरी जीत का रही तेरी चुनरिया आई ही आई
जलस्त्री आई म्हणून प्रणीत जीवामध्ये सुरू झाला. जलस्त्री पत्नी म्हणून प्रणीत पितेचा राम झाला. जलस्त्री पती म्हणून प्रणी तो राधेचा श्याम झाला. आणि जलस्त्री पती म्हणून प्रणी तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला. मंडळी अशा या आया बहिणींचा आदर करून रूपाच्या बंधनाला सुरुवात केली. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी. Thank you.
Thank you.